आहे ती म्हणजे एका मोठ्या घोषणेची। छत्रपती संभाजीनगर धाराशिव नंतर आता अहमदनगरचं नामांतर होणार आहे। अहिल्यादेवी नगर असं हे नामांतर होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्तानं चौंडी इथं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। यावेळी त्यांनी ही मोठी घोषणा केलेली आहे। त्याचबरोबर मुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वामध्ये नामांतर होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेला आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि अहिल्यादेवी होळकरांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही राज्याचा कारभार करतोय, त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या मनातली जी इच्छा आहे या अहमदनगरचं नाव अहिल्यादेवी होळकर। आपण तुमच्याच नेतृत्वामध्ये संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर तयार केलाय, आपण धाराशिव तयार केलाय आणि आता तुमच्याच नेतृत्वात मुख्यमंत्री महोदय अहिल्यानगर देखील या ठिकाणी झालं पाहिजे। आणि मला विश्वास आहे छत्रपतींचा मावळा मुख्यमंत्री आहे तर अहिल्यानगर तर होणारच।